अरे 3 महिन्यापूर्वी आजोबा गेले, आजारी पडून पडून गेले. अरे अरे अरे, मी कित्येकदा त्यांच्या मांडीवर सुसू केली लहानपणी. पण कधी म्हाताऱ्यांनी हुका चू केला नाही. जाऊ दे मुंगळ्या. आता मी कुणाच्या तोंडाकडे बघू? माझ्या तोंडाकडे बघ. हे बघ, आजोबा आजारी होते, त्यांचं वय झालं होतं. धीर राहता तू जरा प्लीज. आजोबा गेले माझे. ठीक, धीर. पण जाताना सगळी इन्स्टेंट माझ्या नावावर करत गेले. आजोबा सगळं की मग वाईट काय त्याच्यात? आजोबा आजोबा गेले वाईट आहे, इस्टेट गेली चांगलं आहे. अरे बरोबर आहे, पण वाईट या गोष्टीचं वाटतं की मी कधी त्यांची साधी विचारपूसही केली नाही, माहितीये का? आजोबा आजारी होते, त्यांचं वय झालं होतं. धीर राहता तुझा. मी आयुष्यात काय काय सोचलंय ना, काही विचारू नकोस तू मला. ठीक आहे, तू नाही म्हणतोस तर नाही विचारत. पण मी सांगतोय ना. सांग मग, सांग मग. अरे 2 महिन्यापूर्वी माझा घर मालक सुद्धा गेला. घर मालक होता ना, नात्यातलं तर नव्हता ना. त्यात काय एवढं मनाला लावून घ्यायचं? अरे त्यात काय एवढं? अरे तो काय तुझ्यासारखा खडूच नव्हता, चांगला प्रेमळ घर मालक होता. अरे तुला सांगतो, तो गेला पण जाताना ज्या घरात मी राहत होतो ना, ते भाड्याचं घर माझ्या नावावर करून गेला. बोल. वेडा होता का तो? हो होता, वेडाच होता, प्रेम वेडा होता. अच्छा अच्छा अच्छा. अरे कित्येक महिने मी भाड्याचे पैसे सुद्धा दिले नाही, फुटकी कवडी नाही दिली, पण कधी काही बोलला नाही तो घर बांधलं होत असं कधी कधी. अरे महिन्यापूर्वी माझी आजी गेली मेली. आजी कुठे आहे? अरे असू दे काय. अरे आजी एवढी प्रेमळ होती, गेली ती पण जाताना 50,000 रुपये माझ्या नावावर ठेवून गेली. आजी काय चाललंय, काय चाललंय तुझ्या आयुष्यात? आजोबा गेले, आजी गेली. अरे 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 काही विचारू नको. अरे आजी ठीक. अरे शेडग्या. आणि आता या महिन्यात कोण गेलं? अरे कोण जवळचा नातेवाईक होतो का? अरे या महिन्यात कोण खूप जवळचं होतं का? कोण कोण गेलं, कोण गेलं? अरे या महिन्यात. हा हा हा, बोल बोल बोल. हा हा, कोण गेलं? महिना संपत आला तरी काहीच खबर बात नाहीये. हा हा हा. अहो पूर्वीच्या काळी पूर्वजांचा आदर केला जायचा, घरातील वृद्धांची सेवा केली जायची, असे संस्कारच होते आपल्यावर. पण आता आपला डोळा केवळ असतो त्यांच्या संपत्तीवर. हे चांगलंय का? हसण्यावारी घेऊ नका, हसण्यावारी घेऊ नका.